आता कसं आहे, या नागपूर टेंट असोसिएशनतर्फे बोलतो, मी सुंदर राऊत अध्यक्ष. आमच्या व्यवसायामध्ये मंडप डेकोरेशन, त्याच्यानंतर लहान हॉल, कॅटरिंग, लाईट्स, फ्लावर डेकोरेशन, असं सर्व मिळून नागपूर शहरामध्ये आपल्या 7 ते 8 हजार व्यवसायी आहे. आणि त्यामध्ये व्यवसायामध्ये 1 लाख ते 1 लाख 40 हजार कामगार आहेत. आणि या करोनामुळे जे आमचा व्यवसाय ठप्प झालेला आहे, जे अडथळा निर्माण झालेला आहे, यामुळे आमचं पूर्ण म्हणजे उपाशी पोटी मरण्याचं आमचं एक हे झालेलं आहे. ॲक्च्युली आम्ही जे बुकिंग घेतलं लोकांकडनं, लहान हॉल, डेकोरेशन, कॅटरिंग याकरिता बुकिंग घेतली आहे लोकांकडनं, आम्ही अडवान्स घेतलेला आहे, कोणाकडनं 10 हजार, कोणाकडनं 20 हजार, 50% अडवान्स घेतलेला आहे. आणि लोक आम्हाला अडवान्स मागायला परततो, त्याकरता कोणी लोक आम्हाला मारायची धमकी देत आहे, कोणी पोलीसची कंप्लेंट करण्याची धमकी देत आहे. आता आमच्याकडे असं जिओ मनीची पाळी आली, आम्ही त्या लोकांकडनं पैसे घेतले आहे, हे पैसे सर्व त्यांच्याच कामाकरता मी खर्च केलेले आहे. कारण की लोकांची चॉईस असते, कोणाला नवीन डेकोरेशन पाहिजे, नवीन हे पाहिजे, नवीन ते पाहिजे. कॅटरिंगमध्ये गहू आणायचे, तांदूळ आणायचे, मटेरियल खरेदी करायचं आहे, हॉल लॉनमध्ये मेंटेनन्स करायचं आहे, यामध्ये सर्व पैसे आम्ही खर्च केले. तरी आम्हाला शासनाला आम्हाला एकच म्हणायचं आहे की बा, आम्ही जो घेतलेला अडव्हान्स आहे त्यामध्ये आमचा ऑफिस खर्च म्हणून 40% कपात करून 60% आम्ही त्याला तयार आहोत. आणि शासनाला दुसरी आमची अजून एक मागणी अशी आहे की आमचे वर्कर्स आहे आणि आम्ही छोटे व्यवसायी आहे, तर शासनाकडनं जे काही मदत होऊ शकते ते आम्हाला शासनाने देण्याची कृपा करावी. आमच्या व्यवसायाला सरकारकडनं काहीच मिळत नाही. माणूस पैदा होतो तेव्हापासून डेकोरेशनचं काम पडते, तर माणूस मरत तर तोपर्यंत डेकोरेशनचं काम पडत आहे. मुलगा पैदा झाला की बालकाला डेकोरेशनचं काम पडते, लग्न असतात, सोहळं, आणि शेवटी मरतो त्यावेळेस तरी त्याला पालची गरज पडते. आमच्या पैसे जी काही पैसे जमा पंजी होती, आम्ही आमच्या व्यवसायाला ज्याचा 5 हजार पेमेंट आहे त्याला आम्ही 2 हजार 1 हजार व्यवसाय काही ना काही त्याला देतो. आमच्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आमचं जे हाऊसिंग टॅक्स असतं त्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. कारण एक तर आम्ही तुम्हाला आम्हाला लोकांकडनं 60% पैसे पण 40% ते करा, किंवा आमचं जे हाऊसिंग टॅक्स आहे आणि इलेक्ट्रिक बिल हे पूर्ण मायनस करून द्या या वर्षीचं. आमचा झाला असा आहे की बाबा, जे लोकांकडनं आपण अडवान्स घेतलेला आहे, लोकांच्या व्यवस्था करता आपण जे पैसे घेतलेले आहे, हे पैसे तर आपण 60% त्यांना परत करायचे, 40% काढायचे. आणि जर आपल्याला गव्हर्नमेंटकडनं काही सवलती मिळाल्या, आमचे बँकेचे लोन्स आहे किंवा आमचे हाऊसिंग टॅक्स आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, जर हे आम्हाला जर गव्हर्नमेंट माफ करत असेल तर आम्ही लोकांचे पूर्ण पैसे परत करू. नागपूर टेंट असोसिएशन सदस्य रवींद्र जटकर या नात्याने बोलतो आहे की बा, कोरोना प्रादुर्भावामुळे जे काही लॉकडाऊन झालं त्या टेंट व्यवसाय सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे. आणि तो टेंट व्यवसाय जो सर्वात लहान आहे तो सर्वात जास्त नुकसान झालं. हा व्यवसाय जो आहे एकंदरीत एकाच व्यक्तीने करणारा व्यवसाय नाही आहे. हा व्यवसाय जो आहे हा सामान्य असा नाही, सोबत कर्मचारी घेऊन करणारा व्यवसाय आहे. आज जर लोकांनी बुकिंग धारक जे आहेत, बुकिंग धारक आमच्याकडे तक्रार लावतात ॲडव्हान्ससाठी, त्यांचे पैसे आम्ही देणार आहोच, नाही देणार काय. पण त्याकरता मी त्यांना सजेशनही दिले आहे की बाबा, पुढच्या सेशनमध्ये किंवा येणाऱ्या सेशनमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही तुमचे ज्या बुकिंग्स आहेत त्या फॉरवर्ड करा, आम्ही त्या बुकिंग तेवढ्याच पैशात त्याच कंडिशनमध्ये पुन्हा करून देऊ. पण जर त्यांना तुरंत आत्ता जर पैसे पाहिजे आहे तर ते शक्य नाही आहे. कारण कसं आहे की लॉकडाऊन जरी उघडलं 17 मेपर्यंत त्याची डेडलाईन दिलेली आहे, 17 मेपर्यंत नंतर वाढवू शकते, पण जेव्हा कधी लॉकडाऊन उघडेल त्यानंतर सुद्धा मास गॅदरिंग म्हणजे मोठ्या होणाऱ्या गॅदरिंगला आम्हाला परमिशन मिळणार नाही. कारण आमचं जे काम आहे ते 100, 500, 1000 ह्या लोकांमध्ये आहे आणि ह्या लोकांची परमिशन सहज गव्हर्नमेंट देणार नाही. लोकांचं म्हणणं असं आहे की आमची बुकिंग झालेली नाही, तुम्ही आमची रक्कम परत द्या. आम्ही त्यांना सध्या हे सांगतोय का, तुम्ही लॉकडाऊन नंतर बोला, कारण मोबाईल फोन्सवर किंवा कोणत्याही दूरध्वनीवर आपल्याला खूप काही डिस्कस करता येणार नाही. तुम्ही स्वतंत्र स्वतः येऊन आम्हाला येऊन भेटा, आम्ही त्यामधल्या त्रुटी तुम्हाला सांगू, आमच्याकडनं जे काही बेस्ट पॉसिबल आहे आम्ही ते तुम्हाला करून द्या. आणि काय होते किंवा जवळपास दूर दूरपर्यंत 8 ते 10 महिन्यापर्यंत हा लॉकडाऊन मोठ्या गतींसाठी उघडेल, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत उघडेल असं आम्हाला दिसत नाही. त्यामुळे नवीन बुकिंग सुरू झाल्यानंतरच लोकांचे पैसे वापस करण्यात येईल. नागपूर टेंट असोसिएशनच्या सदस्य मी सचिन इनकाने बोलत आहे. मंडप डेकोरेशन मंगळी करायला आणि लॉन फोटोग्राफर्स फ्लॉवर डेकोरेशन या लग्न सोहळ्यामध्ये सगळ्यांना कमी मिळत असतात आणि त्याच्यापासून सगळ्यांचे जे वर्कर्स जे असतात ते वर्कर्स आपल्या हिशोबाने घरसंसार पूर्ण करत असतात. लग्न कार्य सोहळा जर होणारच नाही आणि कॉर्पोरेट सेक्टरमधले जे कार्यक्रम होणार नाही, त्यामुळे या शासनाने कोरोना प्रादुर्भावामुळे जे होत असलेले जे नुकसान जे आहे ते आम्हाला सगळ्यांना
दिसतच आहे, पण परंतु छोट्या व्यवसायांना सरकारने व्यवसाय सुरू करण्याकरता सहमती द्यावी ही मी नागपूर ट्रेंड असोसिएशनच्या मार्फत बोलत आहे. मी सुनील राऊत नागपूर ट्रेंड असोसिएशनचे अध्यक्ष बोलत आहे. सर्व नागरिकांना मला माझी एकच विनंती आहे की करोनामुळे जो प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे आपण आपल्या घरातच राहा, सॅनिटाईजचा वापर करा, हा स्वच्छ धुवा, साबणीने धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग राहा आणि बाजारामध्ये जाताना गर्दी करू नका. हीच माझी एक माझ्यातर्फे विनंती आहे.